मागच्या भागात पहिलं की रंगू बरा होतो आणि गणू आणि मादू मिळून जो आंब्याचा बिझनेस करतात ते सगळे आंबे पोचतच नाहीत मुंबईला आता पुढे मी धावले गणू भाऊजी धावले हंतरुणावर नेऊन निजवलं जांज उतरल्यावर गणू भाऊजींवर ओरडले हिथं माझा डोचका धरून काय बसलास गण्या दाभोळाला पळ तर सुलेमानचा पत्ता काढ उठ जा गणू भाऊजी तसेच निघाले व्यंकूभाऊजी म्हणाले घरून येताय रे आंघोळ करून यांचं लक्षण काही धड दिसेना मला पाणी मागितलं पाण्याचा पेला आणला तर तो फेकून दिला मी म्हंटल असं रागावून का होणारे जरा थंड डोक्यानं हो तू त्यापासून उपदेश नको करूस मला उठ चालती हो चालती हो कुठं गणूभाऊजींना फारसं धावावं लागलंच नाही तीन मैलावर खालगावच्या खाजणात सुलेमानचा माणूस भेटला तोनी गणूभाऊजी घरी आले यांनी उठून विचारलं काय रे गलबत कुठ आहेत जऊल झाला गलबत डुबली दर्यात हे खाली कोसळले निमक एकच कालवा झाला सगळा गाव धावला व्यंकू भाऊजी आले जो तो म्हणायला लागला अशी कशी बुडाली कशी डुबली तर मना काय माहीत जाऊल झाला जबरदस्त साला सुलेमानचा नसीब जबरदस्त म्हणून घरी तरी वाचले तैरून निघाले बाहेर व्यंकू भाऊजी यांच्याजवळ आले आणि म्हणाले महादेवा आता हे निश्चित पडले होते ताड दिशी उठले म्हटले नाही मी माझ्यासाठी गावकऱ्यांना खार लागू देणार नाही व्यंक्या पंधराशे रुपये उसने दे रे पंधराशे कसं भागेल दोन हजार दे अडीच हजार लागतील अडीच दे सगळ्यांचं देणं टाकून देऊ देत पण पैसे माझ्याजवळ इतके काय व्या वाटेल ते कर रे व्यंकू तुझ्या पाया पडतो नाही पाया कशाला पडतोस रुपयांची सोय होईल माझं जवळ नसले तर ओणीहून हरकू शेटकडून आणीन पण आता कसला पण नाही काही तारण हवं ना माझा शब्द नाही आहे पुरा अरे तुझ्या शब्दावर दहा वीस हजार रुपये उभे करीन हितच नव्हे मुंबईला पण पन, पण हा पैशाचा व्यवहार असं ठीक आम आहे आमच्या आंबे मोहऱ्याचा पट्टा सहा तुकडे आहेत ते तुझ्याकडे ठेव नी पैशाची व्यवस्था कर कागद व्यंक्या रांडेच्या अंत का पाहतोयस तुला काय वाटेल ते कर पैसे आणा अगोदर व्यंकू भाऊजी उठले नी हे पुन्हा कोसळले आता होणार तरी काय धस्स झालं माझ्या काळजात म्हटलं इवलं शहाळ्याचं पाणी पिता का एक नाही का दोन नाही मी डोक्यावर हात फिरवीत म्हटलं घाबरायला का होत आहे इवली सूटशेखराची मात्रा आणू का त्यावेळी बोलले हे बघ अगोदर लोकांचे पैसे चुकते करू दे मग मला तब्येतीचं विचारायला ये तोपर्यंत शब्दसुद्धा बोलू नकोस माझ्याशी व्यंकू भाऊजी आणले त्यांनी कागद करूनच आणला होता का लिहिलं होतं हरी जाणे यांनी कशी बशी सही केली म्हणाले आणलेत रुपये आणलेत माझे तेवढे काढून घेतलेत रे तुझे अभ्याच आहे रे असा संताप आला जळक्या लाकडाने टाक टाळकं हणकावं आणि सडकावं म्हणाले भाऊजी तुम्ही भागीदार ना होतात कशात भागीदार सौदा झालाच कुठं मुंबईला आंबे पोचून बाजारात गेले असते तर भागीदारीचा प्रश्न तुला नाही कळायचं वहिनी ते तर महादेवा हे मोजून घे बाबा गण्या वही आण हिशेब करा बोलवा सगळ्यांना मंडळी आली हिशेब झाले दोघे साडून बाकीच्यांचे सगळ्यांनी पैसे घेतले एक घेतले नाही दामू अण्णांनी ते म्हणाले बुडाडेले आंब्याचे कसले रे पैसे घ्यायचे मी नाही घ्यायचा दुसरी चंद्री आडविल करणी ती म्हणाली होता नो समजला काय मोरल्या साली तुम्ही माझी कलम मुंबईला न्या आणि मग मागसून मला पैसे द्या व्यंकू भाऊजी म्हणाले एक राहिलं आता काय सुलेमानचे पैसे निहो एवढा झोला नीट करायला सुतळी आणली होती रे मी अडीच आण्यांची ते राहू दे अगोदर सुलेमानचा हिशोब गलबतांचे पैसे दिले हे म्हणाले आता कुणाचं काही राहिलंय नाही तेवढं त्या ते अडीच आणंशिवाय हे दाढ दिशी खाली ढेपाळले मी धावले डोकं उचलून मांडेवर घेतलं एक अंक संपला कुणी म्हणे यांना शक्तिपात काय म्हणतात तो झाला कुणी म्हणे काही कुणी म्हणे काही काय वाटेल ते होईना मी उघडी पडले एवढी गोष्ट नक्की खरी कुणाला वाटेल हिचंनी नवऱ्याचं फारसं सूत तर नव्हतं मग एवढं दुःख का सहजगत्या नाही कळायचं ते सूत नव्हतं हेही काही खरं नव्हे कधी कधी त्यांच्या वागण्यामुळं चिड यायची मला पण शेवटचं त्यांचं बाणेदार वागणं ने नवरा गेल्यावर काय वाटतं ते उमजायला एका खात्या पित्या घरची थोरली सून व्हायला हवं एरवी ते कसं उमगेल माझं मला भोगायलाच हवं सगळं कुणाला सांगून काही त्यात वाटा पडण्यासारखा नाही पण हे गेल्यानं पडघवलीचं कितपत नुकसान झालं हे मनानं कितीही दुबळे का तरी पडघवली या दुबळ्या खांबावर आधारली होती तो खांब गेला आणि माग सगळ्या दावेदारांना चौखूर उधळायला मोकळीक झाली गुजाभाऊजी परतले मुंबईहून तोवर यांना वीस दिवस झाले होते बंदरावरून घरी रात्रीचे आले वाटत कुणी भेटलं नाही नाहीतर बातमी कळते मारे फुशारकीनं रंग्या भाऊजींना घेऊन झोपाळ्यावर बसत यांनी हाक मारली महाद्या आहेस कुठं इकडे असा समोर ये मी आवाज ऐकला बरीक असं काही रडू फुटलं तोंडात लुगड्याचा बोळा दाबून धरल्या शेवटी तरी वेग सावरेना ना गणू भाऊजी मागल्यादारी होते आबा ओटीवर अभ्यास करत बसला होता त्यानं मान खाली घातली कुणी ओ दही पाहिलं आणि गुजा भाऊजी आत आले आणि म्हणाले अब्या शिंचा झालंय काय तुला बोलत का नाहीये वहिनी कुठे त्यांना माझरात पाहिलं नि मोठं दांबर्डा फोडला भाऊजी तेवढ्यात गणो मागल्या दारून आत आले गुजा भावजी एखाद्या खांबासारखे उभे होते गणू भाऊजीने सांगितलं दादा, आज एकविसावा दिवस कशाला दादा गेल्याला हे ऐकली नि दिशी खाली बसले बराच वेळ मुकारट्यानं रडत होते मग भरल्या आवाजानं म्हणाले मी ही चांडा मुंबईला मजा करीत होतो जन्मभर सोबत केली आणि शेवटच्या वेळी दुर्बुत्ती सुचली कसा गेला शक्तिपात झाला म्हणे महादेवा पुन्हा बरंच वेळ असवं गाळली नि उठले माझ्याजवळ आले खाली बसत म्हणाले वहिनी तू माझी आई माझ्याकडे पहा बघू मी आणखीनच हुमके द्यायला लागले तशी काय वाटलं त्यांना कोण जाणे माझ्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाले वहिनी ए वहिनी बघ ना माझ्याकडे तुझ्या लेकराकडे मला कळतंय ग भारी दुःख झालंय तुला आते नाही काकू नाही कुशीत डोकं ठेवून रडायला सुद्धा कुणी नाही पण मी गुजाभाऊजी आहे ना तुझा आबा गणू तसा मी बघ माझ्याकडे हुंकावरून बसले आणि म्हणाले भाऊजी रडायचं नाही बहिणी आता आबा लहान आहे अजून हा सगळा पसारा आवरायचा ना मग रडायचं नाही महादेव गेला त्याचं सोनं झालं काय काय झालं सांग बघू नि मग थोडं मी थोडं गणू भाऊजींनी दोघांनी मिळून सांगितलं तशी ते संतापले आणि म्हणाले खून करतो साल्याचा कोयते ना खापल तर धरून भाऊजी नाही वहिनी त्या हाराम खोराला तोडलाच पाहिजे फाशी गेलो मा तर माझ्या माग रडायला कोणी नाही गावची बलाय जाऊ दे भाऊजी माझी शपथ आहे तुम्हाला असं काही केलं तर आफू खाऊन जीव देईन तू तरी अशी आहेस वहिनी ठीक आहे येऊ नीत दावा लावतोच चाल्यावर आता शेंडी तुटो का पारंबी तुटो बाग विकावी लागली माझी तरी चालेल पण खोरटाच्या खेपा घालता घालता व्यंक्याच्या ढुंगणाला खट पाडीन मी नावाचा गुजा येतो बहिणी आता उद्या सकाळी येईन